कोविड कमी झाला तरी सुद्धा कोविड कोविड काही लोक करत होते आणि काही मर्यादा बंधनं या ठिकाणी घातली जात होती। मला पहिले गुजरातमध्ये समजवायला आले आणि दुसऱ्या दिवशी तिकडे पोहोचले, पण ते साक्षीदार आहेत की काय काय घडलं, कसं घडलं। हा श्रीकांतच्या सोबतीने सगळे तुम्ही होते ना, सगळेच होते, सगळे राम सगळी सगळी लोक होती। इकडे महिला आघाडीचा गड हे लढवत होते मीनाक्षीताई। आज मी सगळ्यांनाच दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धी समृद्धी आनंदाची जावो आणि भरभराटीची जावो, निरोगी जावो। कारण गेले 2 वर्ष आपण कुठलेही सण उत्सव साजरे करण्यावर मर्यादा होती, परंतु हे आपलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही ठरवलं, देवेंद्रजी आपले उपमुख्यमंत्री आणि मी, सुरुवातीला तर आम्ही दोघंच होतो, आणि त्यावेळेस ठरवलं की आपले येणारे जे उत्सव आहेत, गोविंदा असेल, गणपती असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, जोरात धूमधडाक्यात साजरे होऊ द्या। लोक जरा घरात बसले होते सगळेजण, कोविड कोविड करत, कोविड कमी झाला तरी सुद्धा कोविड कोविड काही लोक करत होते आणि काही मर्यादा बंधनं या ठिकाणी घातली जात होती। आणि म्हणून ठरवल्याप्रमाणे गणपती मोठ्या उत्साहात झाला ना सगळा गणपती, नवरात्रोत्सव आणि दिवाळी, दिवाळी देखील जोरात झाली पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती। कारण शेवटी माणसं कुठंतरी मोकळा श्वास घेण्याची आवश्यकता होती, बंधनामध्ये राहणार किती। शेवटी प्रत्येकाला आपलं उदरनिर्वाह करायचा आहे, कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहे, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायची आहे। आणि म्हणून सरकारने ठरवलं की सगळे जे काय आपलं दैनंदिन जीवन आहे ते सुसह्य झालं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे। आणि म्हणून दीपोत्सव कालपासून सुरू झाला। मी शिवाजी पार्क जिथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी या राज्याला देशाला विचार दिले, हिंदुत्वाचे विचार दिले, राष्ट्रभक्तीचे विचार दिले, राष्ट्रप्रेमाचे विचार दिले, आणि त्या ठिकाणी काल राज ठाकरे साहेबांनी मला बोलवलं होतं दीपोत्सवला। तिथे काय राजकीय काहीच नव्हतं, परंतु दीपोत्सव सुरू झाला। आज या ठिकाणी रोषणाई झालेली आहे। हा दीपोत्सव, ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येऊ द्या, सगळी दुःख संकट कष्ट दूर होऊ द्या, अशा प्रकारची प्रार्थना आपण परमेश्वराकडे करतो। कारण या राज्यामध्ये आज सर्वसामान्य लोकांचं सरकार आलेलं आहे। या राज्यातला प्रत्येक माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सगळेच नागरिक त्याच्यामध्ये सगळे आले। या सगळ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे, सुखाचे दिवस आले पाहिजे, परिवर्तनाची नांदी आली पाहिजे, यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे। आणि म्हणून मला एक समाधान आहे की जो आम्ही निर्णय घेतला, तो निर्णय घेत असताना यातना वेदना सगळं झालं, परंतु ज्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतल्यानंतर देखील, हे रवी फाटक इकडे साक्षीदार आहेत, हे आले होते त्यावेळेस देखील पाठवलं तह करायला, परंतु इकडे कारवाया ज्या काही केल्या, पुतळे जाळणे, जे जे काही निषेध करणं, हे सगळं सुरू असताना यांना पाठवलं। या परिस्थितीत देखील तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं
जी अनैसर्गिक आघाडी केलेली आहे ते सोडा, आजही आम्ही सगळं सोडायला तयार आहे. परंतु दुर्दैवाने काही लोकांना आम्ही नकोच होतो. मी स्पष्टपणे काही आता बोलू इच्छित नाही, परंतु योग्य वेळ आली तर मी नक्की सगळ्या गोष्टी बोलणार आहे. या महाराष्ट्राला सत्य हे काय ते समजायलाच हवं. काय परिस्थितीमध्ये कुठल्या परिस्थितीमधून हा निर्णय घ्यावा लागला, या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा उठाव कधीच झाला नव्हता. याची दखल राज्याने नाही, देशाने नाही, तर जगभरातल्या 33 देशांनी घेतली. कोण आहे एकनाथ शिंदे? एकीकडे सत्ता यंत्रणा सगळं असताना त्या सत्तेवर पाणी सोडण्याचं धाडस करणारा हा एकनाथ शिंदे कोण आहे? कारण आम्ही सत्तेत होतो, परंतु प्रत्येक आमदाराची एक अस्तित्वाची लढाई निर्माण झाली होती. 50 लोक, यापूर्वी देखील मी बोललोय, 50 लोक एक ग्रामपंचायतचा सरपंच किंवा नगरसेवक देखील असा निर्णय घेताना विचार करतो. परंतु एका वेळेस 50 लोक 12 खासदार निर्णय घेतात याची आत्मपरीक्षण कारण मीमांसा आत्मचिंतन करण्याऐवजी जे काय आज सुरू आहे त्याचा लखलाप त्यांना होऊ दे. आम्ही कामाने उत्तर देऊ. बिलकुल, या राज्यातल्या जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे आणि मी जास्त बोलत नाही. तुम्ही माझे मतदार आहात, तुम्हाला कळलं पाहिजे या एकनाथ शिंदेने हा निर्णय का घेतला. तरी आज मी मोजकच बोलतोय, योग्य वेळी मी सगळा खुलासा करेन, सगळं स्पष्टीकरण देईन की का, कुठल्या परिस्थितीत, कशासाठी. जर सत्तेत असताना सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल, ज्या शिवसैनिकांनी घामाचं घरकताचं पाणी केलं, ज्याने घाम गळला, कष्ट केले, त्यांच्या आयुष्यामध्ये जर जेल आणि खोट्या केसेस जर येत असतील, तडीपाऱ्या मोक्कासारख्या कारवाया येत असतील, तर कशाला पाहिजे ती सत्ता. आणि अशा परिस्थितीमध्ये जो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्यानंतर मला आज समाधान आहे. तुम्ही मला निवडून दिले, मी मुख्यमंत्री पदाचे लालसेपोटी कुठल्याही, मी तुम्हाला माहीत आहे मी कधी कुठलं मला पाहिजे म्हणून कुठलंही मी काम केलं नाही, कुठल्याही अपेक्षेने काम केलेलं नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना त्यांनी मला न मागता जबाबदारी देत गेले, न मागता जबाबदारी देत गेले. त्यांना माहीत होतं हा एकनाथ शिंदे या राज्याचं भलं करेल, या राज्यातल्या जनतेला न्याय देईल. आणि म्हणून ताईंनी मला जेव्हा दिघे साहेबांच्या बहिणीने फोन केला अभिनंदनाचा, त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, दिघे साहेब म्हणायचे नेहमी, एक तरी दिवस या ठाण्याचा मी या राज्याचा मुख्यमंत्री करेन, ठाण्याचा मुख्यमंत्री होईल. काय त्यांची दूरदृष्टी, काय त्यांना माहिती पडलं असेल. आज धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आज माझ्या मंत्रालयामध्ये वर्षा बंगल्यावर या देशामध्ये गुवाहाटीला असताना त्यांचा फोटो, या देशामध्ये आनंद दिघे साहेबांचा फोटो या जगभरामध्ये आज लोक ओळखतायत, याचं मला समाधान आहे. बाळासाहेब तर आपलं दैवतच होतं. आणि म्हणून जे आज ज्या भावनेने ज्या पद्धतीने जे काय केलं, आज मला याचं मी कुठल्याही, तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं हे स्वप्न नव्हतंच, परंतु बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी शिकवलं होतं अन्यायाविरुद्ध लढा, आणि ते माझ्या डोक्यामध्ये होतं. जेव्हा अन्यायाची परिसीमा होते, एखादी मर्यादा संपते, त्यावेळेस मात्र निर्णय घ्यावा लागतो. आजही मी तुम्हाला सांगतो, मी काही ज्या आतल्या ज्या बा जे काही मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी आजही मी या ठिकाणी नमूद करू इच्छित नाही, पण एक समाधान आहे. आज मला भले पहाटेपर्यंत काम मी करतो, चिंता सगळ्यांना आहे, आता थोडा आराम करा. मी बोललो आता आराम करायची ही वेळ नाही आहे, ही वेळ काम करायची आहे. ज्या वेळेस ज्या लोकांनी
आज ज्या लोकांना मला न्याय द्यायचा आहे, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, आज 3 महिन्यामध्ये आम्ही 72 मोठे निर्णय घेतले. या राज्यातला बळीराजा आपला अन्नदाता आहे, त्याला दिलासा देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. आज किती निर्णय आपण घेतोय, का निर्णय घेऊ शकले नाही? परंतु आज 3 महिन्यामध्ये जे निर्णय घेतोय आणि त्यामुळे पुढच्या 2.5 वर्षामध्ये जर असेच निर्णय घेतले तर काय गत होईल, अशी जी काय भीती धास्ती निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच आरोप प्रत्यारोप हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. करू द्या त्यांना, परंतु कामानेच हा एकनाथ शिंदे उत्तर देईल. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही मला आमदार केलत म्हणून तुमचा हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री बनू शकला. आणि माझं संपूर्ण आयुष्य या जनतेच्या सेवेसाठी समर्पित भावनेने मला काम करायचं आहे. आणि म्हणून कोपरी 5 पाखाडी हा जो काही आपला बालेकिल्ला आहे, तुम्ही मला 1 दा नाही 2 दा नाही 3 दा नाही 4 वेळा मला तुम्ही निवडून दिलं. आणि म्हणूनच याची जाणीव मला आहे. आणि जे मला करायचं आहे त्या तुमच्यासाठी करायचं आहे, तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी करायचं आहे, या महाराष्ट्रातल्या शोषित पीडित सगळ्या लोकांसाठी करायचं आहे. आज मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मला याचं समाधान आहे. ज्या ज्या ठिकाणी जातोय, सभा असतील, मेळावे असतील, उद्घाटन असतील, भूमिपूजन असतील, तुडुंब हजारोच्या संख्येने लोक जमा होतात आणि सभे एवढीच रस्त्याच्या दुतर्फा देखील स्वागताला उभे असतात, हेच मला समाधान आहे. आणि म्हणून जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर हजारो लोकांनी संमती दिली असती का? आणि आजही मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे चुकला असता तर तिकडे नजर जात नाही तिथपर्यंत लोक आली असती का? याचा अर्थ काय? बीकेसी मध्ये पहिली सभा होती, 4 मला तुलना करायची नाही पण 4-5 पटीने जास्तीचे लोक या महाराष्ट्रातून तिथे आली होती. याचा अर्थ या राज्यातल्या जनतेच्या मनामधला आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या मनातला निर्णय आम्ही घेतला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रम आपल्याला ऐकायचं आहे आणि तुम्ही माझा सत्कार ठेवलेला आहे त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. नरेश मस्के म्हणाले की कार्यक्रम आहे, मला मी आठवण केली. अरे हा एकनाथ शिंदे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही. आणि म्हणून कोणी माझ्या बाजूला येतो, हक्काने फोटो काढतो, हक्काने माझ्याशी बोलतो. एक मुलगी आली माझ्याकडे इथे बाजूला, छोटीशी एवढी, आणि सेल्फी काढायला, फोटो काढायला. जर तिच्या मनात माझ्याबद्दल भीती असती, अरे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, कसं जायचं? एक सर्वसामान्य माणूस, वयोवृद्ध माणसं मुंबईमध्ये गणपती नवरात्रोत्सव जात असताना 80-82 वर्षाची एक वयस्कर महिला तिथे थांबली होती. जाताना मी बघितलं, मी मुद्दाम बघितला, आले असेल, बसली असेल. येताना मी जाऊन भेटलो, बोल तुम्ही एवढा उशीर का इथे थांबलात? 3:30 वाजले होते. मला काय म्हणाले, बोल तुम्हाला बघायचं होतं मला. हे प्रेम आहे. कॅडबरी चॉकलेट पण दिलं मला आता इथं गायकवाड काकीने. परंतु आणि दादी बसले तिकडे, आपली दादी तर तिकडे आनंद व्यक्त करत होती. दादी मला बोलते, मैं वर्षा पे आऊंगी मिलने के लिए. मला वर्षा तुम्हारा ही आओ, कभी भी आओ. आणि त्यामुळे हा तुमच्यातलाच एकनाथ शिंदे आहे, याच्यामध्ये कधी बदल घडणार नाही. आणि म्हणून तुम्ही जे मला प्रेम दिलेलं आहे, तुम्ही मला जे निवडून दिलेलं आहे, तुमच्या समोर या ठिकाणी पहिल्यांदा मी आलोय. आणि म्हणून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो मनापासून. आपल्याला दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा.
माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या दुःखात अडचणी संकटामध्ये माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभा राहिलात. श्रीकांतचं बी मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचं भाषण पण जोरात मी ऐकलं तिकडे. कुठल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं असतं हे त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. सर्व जे आलेले कलावंत आहेत या कलावंतांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. सगळे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.